लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली। एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याशिवाय या बसमध्ये एकूण 40 ते 45 जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रवाशांपैकी 20 ते 25 जण या अपघातात जखमी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। दरम्यान मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट झांस पथक हे पुण्याला एका कार्यक्रम करण्यासाठी गेलेले होते। पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अपघात घडला। शिंगरोबा मंदिराच्या अलीकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली। पहाटे 4 सुमारास हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर घाट परिसर असल्यामुळे खूप जास्त उतार होता, गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते, त्यातल्या 27 जणांना वाचवण्यात अद्यापपर्यंत यश आलेलं आहे। इतरांना वर काढण्याचं कार्य सध्या चालू असून बचाव कार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्वाची मदत उपलब्ध करून दिलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार 13 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।